आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी निविदा अंतिम. 25,000 रोजगार निर्मिती सुद्धा होणार. मोदी का परिवार म्हणता मग परिवाराची जबाबदारी घेणार. लातूरमधल्या सभेत उद्धव ठाकरे यांचा सवाल. शिवसेना संपली नाही म्हणत डागली तोफ. दमदाटी कराल तर याद राखा, माझ्या वाटेत कुणी आलं तर सोडणार नाही. लक्षात ठेवा मला शरद पवार म्हणतात. शरद पवार यांचा सुनील शेळके यांना थेट इशारा. भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू. आरोपांच्या नंतर 7व्या दिवशी चव्हाण भाजपात आणि 15व्या दिवशी त्यांना खासदारकी. पवारांचा हल्ला बोल. प्रीतम मुंडे, माझी आणि भागवत कराड यांची उमेदवारी नक्की नाही. बीड लोकसभेच्या उमेदवारीवरून रावसाहेब दानवे यांचं सूचक वक्तव्य. मित्रपक्षांशी चर्चा करून काढणार मार्ग. मराठा आरक्षणाच्या विरोधातील जनहित याचिकेबद्दल भूमिका स्पष्ट करा. मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला नोटीस. किंचक नवलेला जामीन मंजूर. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी. प्रकरणातला आरोपी आहे किंचक नवले. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा. चिखली सेंटरवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा व्हिडिओ व्हायरल. विकसित देशाचा मार्ग काश्मीरमधून जाणार. काश्मीरी युवकांच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य.